नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना किती तारखेला दिवाळी बोनस त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर खरंच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस राज्य सरकार देणार का यासंबंधी सुद्धा माहिती बघणार आहोत। सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस दिला जाणार असल्याच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहे। पण खरंच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार का, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस कधी मिळणार यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने नवीन अर्ज करण्यासाठी महिलांची ताराबळ उडाली असतानाच अशातच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकार लाडक्या बहिणींना खरंच दिवाळी बोनस देणार आहे काय, बोनसचे पैसे किती तारखेला जमा होतील असे प्रश्न अनेक महिलांकडून विचारले जात आहेत। पण या पाठीमागे नेमकं काय कारण आहे, कोणतं तथ्य आहे, खरंच लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत बोनस दिला जाणार का, संपूर्ण माहिती आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। राज्य सरकारने जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। काल्पनिक बोधी घेतलं तर आपण घराघरात ही योजना लय फास्टमध्ये सर्व महाराष्ट्रातील अनेक प्रचंड लोकप्रिय मिळवणारी एक ही योजना आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पहिलीच अशी सरकारी योजना आहे ती प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरू झाली आणि पहिल्याच महिन्यात करोडो महिलांनी अर्ज केले आणि पात्र ठरलेल्या करोडो महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यांचे 3000 रुपये जमा झाले। त्यानंतर अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आणि त्यानंतर लाखो महिलांनी पुन्हा अर्ज केले, त्यांच्याही खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले। सरकारकडून दोनदा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आणि शेवटी 15 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2 कोटी 30 लाखहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये सरकारकडून योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले, जवळपास प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 7500 रुपये जमा करण्यात आलेले। लाडकी बहिणींना आता दिवाळी बोनस कधी मिळणार, खरंच दिवाळी बोनस मिळणार का। काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना सरकारकडून भेटवस्तू म्हणून मोबाईल देण्यात येणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या। पण त्या बातम्यामागे कोणतेही तथ्य नव्हते, त्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती। त्याचप्रमाणे आपल्यालाही सध्या सर्व सोशल मीडियावर पाहायला मिळत असलेल्या लाडकी बहिणींना सरकारकडून दिवाळी बोनस देण्यात येणार असलेल्या बातमीमागे कोणतेही सध्या तरी आपल्याला तथ्य पाहायला मिळत नाही। सद्यस्थितीत मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, महिला व बालविकास मंत्रालय यांच्याकडून लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस देणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। तसेच लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर देखील कोणत्याही प्रकारची माहिती शेअर करण्यात आलेली नाही। त्यामुळे या बातमीमागे कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे कोणत्याही महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही। जोपर्यंत राज्य सरकार शासन निर्णय अथवा अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत कोणते बोनस असो किंवा कोणते गिफ्ट असो ते या ठिकाणी दिलं जात नाही। त्यामुळे जे आहेत लक्षात ठेवा, हे जी बातमी तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळत असतील, तुम्हाला मोबाईल मिळणार, त्याचबरोबर तुम्हाला दिवाळी बोनस 5500 रुपये मिळतील, याबाबतचे कोणतेही तथ्य तुम्हाला या प्रत्येक बातम्यामध्ये पाहायला मिळणार नाही। त्यामुळे संपूर्ण बातम्या ह्या फेक आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दिवाळी बोनस मिळणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे, कारण की राज्य सरकारमार्फत अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। तर अशा प्रकारे आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथे सामया, जय हिंद, जय महाराष्ट्र।